पैठण तालुक्यातील बिडकिन येथे सकल मराठा बांधवांनी संभाजीनगर पैठण महामार्गावर बसून रास्ता रोको व मुंडन आंदोलन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रसारमाध्यमांसमोर मराठा समाजाच्या आरक्षणावर केलेले भाष्य हे गोलमोल असल्याचे मराठा आंदोलकांचे मत असून मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज रोजी 8वा दिवस उजाडला असून सरकारने कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. उलट सरकारने 16 फेब्रुवारीचे नियोजित अधिवेशन मुद्दाम 20 फेब्रुवारी रोजी पुढे ढकलले आहे. शासन अशा प्रकारे मनोज जरांगे यांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप केला जात आहे. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाविषयी शासनाच्या दुटप्पीपणाचा निषेध करत राजेंद्र चव्हाण, मनोज मुरदारे, अप्पासाहेब जाधव आदींसह आंदोलकांनी मुंडण केले. विजय शेजूळ, विकास गोडे, सचिन हाडे, किरण गुजर, काकासाहेब टेके, ग्रामपंचायत सदस्य सागर फरताळे, विजय शेळके, भगवान शिंदे आदींसह शेकडो सकल मराठा बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी बिडकिन पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले व तत्काळ वरिष्ठांना आंदोलकांचे निवेदन पाठवले. आंदोलनाप्रसंगी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही वेळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मुख्यमंत्र्यांची प्रेस केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांच्या हातामध्ये वाटण्याची अक्षता दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की जो मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आहे त्या अहवालावर चर्चा केली जाणार आहे. सगळे जोर हा विषय मुख्यमंत्र्यांनी सच्चल बाजूला केलेला आहे. त्याच्या निषेधार्थ आम्ही इथे बसलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराज जय भवानी शिवाजी. या धोकेबाज सरकारचं करायचं काय? खाली उठ वर पाय.